नमस्कार, मी रेश्मा शिंदे. रंग माझा वेगळा मालिकेत तुम्ही मला रोज पाहता, आणि रोज पाहता तर तुम्हाला असं वाटत असेल की मी आज फार वेगळी दिसते आहे. मी नटले आहे आणि सगळा नवरीचा गेटअप आहे. आणि नवरीचं म्हणाल तर मला माहिती आहे आपल्या मराठी संस्कृतीत पैठणी असते किंवा नऊवारी आणि शालू असतो, तर हा जरा इंडो वेस्टर्न लुक केला आहे मी माझ्या होणाऱ्या सासूबाईंसाठी. तुम्हाला सौंदर्य नामदार तर माहिती आहे, त्यांना कसं राहायला आवडतं एकदम स्टायलिश आणि खूप मॉडर्न पद्धतीने, तर मी त्यांना जरा आवडेल असा पेहराव केला आहे त्यांच्यासाठी खास. तर तुम्हाला पण आवडतं आहे का हे मला कळवाच तुम्ही. दीपा खूप खुश आहे, सौंदर्य मॅडमनी सून म्हणून स्वीकारलं आहे तिला, आणि तिचा विश्वासच बसत नाही अजूनही. ती कार्तिकला म्हणते की माझा विश्वासच बसत नाही आहे रे, असं कसं झालं? तर तो म्हणतो अगं खरंच आहे, हे स्वप्न नाही, हे सत्य परिस्थिती आहे. आणि मलाही मालिका जसं आम्ही शूट सुरू करतो आहे आणि आत्ता लग्नाची वेळ येऊन ठेपली आहे, मलाही विश्वास बसत नाही की इतकं आम्ही शूट केलं आणि आत्ता प्रत्यक्षात लग्न आहे. आणि खरी कसोटी आता माझी आहे की सौंदर्यासमोर मला उभं राहायचं आहे आणि तितक्याच ताकदीने उभं राहून दाखवायचं आहे. हा लुक ॲक्च्युली आमची स्टायलिस्ट आहे शालमली टोळे, तिने खूप मेहनत घेतली या लुकवर. आणि तिचं म्हणणं होतं की नाही असं टिपिकल दाखवायचं नाही आहे. आणि सौंदर्य इनामदारांचं लग्न आहे म्हटल्यावर ती तिच्या सुनांना असं टिपिकल तर नाहीच दाखवणार, त्यामुळे तिची सून काळी असो किंवा गोरी ती त्यांना छानच दाखवणार. त्यामुळे तिचं हे कलर कॉम्बिनेशन किती गोड तिने केलं आहे, ज्वेलरीज, मेकअप, हेअर सगळं शालमलीने डिसाईड केलं आहे. सो त्यामुळे हां, ऑफकोर्स तिने सौंदर्य इनामदाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला आणि त्याप्रमाणेच दीपा रेडी झाली आहे. दीपाला आत्ता तरी मानसिक तयारी काहीच नाही आहे, कारण तिला आत्ता सगळं खूप छान वाटतं आहे की चला माझ्या सासूबाईंनी काळ्या रंगाच्या माणसाला ॲक्सेप्ट केलं, तर त्या बदलल्या आहेत, त्या किती छान बदलल्या आहेत असं तिला असं वाटते. ती सध्या स्वप्नांच्या दुनियेत आहे, पण सत्य परिस्थितीत आल्यावर तिला पण कळेल की अरे बापरे रियालिटी काय आहे. आणि ते तुम्हालाही बघायला तेव्हा मजा येईल, त्यामुळे आत्ता सांगून मी मजा नाही घालवणार तुमची. जनरली लग्नाच्या पत्रिकेत असं म्हणतात आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हां, आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हां, तर मी दीपा तुम्हाला आमंत्रण देते की माझ्या लग्नाला यायचं हां. थँक्यू. स्टार मीडिया मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप प्रेम. प्लीज तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि कळवा तुम्हाला कसं वाटतं आहे. थँक्यू.